मी ज्योत्सना खाणविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण झणझणीत असा मटन रस्सा आणि मटन सुक्का बनवणार आहोत। त्यासाठी मी 750 ग्रॅम 750 ग्रॅम मटन घेतलंय। त्यामध्ये मी चाप, कलेजी, नळी आणि मांडीचं मटन घेतलंय। मटन हे थोडंसं पिंकिश असतं तसंच घ्यायचं, गुलाबी रंगाचं। लाल रंगाचं मटन घेऊ नये। आता आपण हे स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय। आता मी याला हळद मीठ लावणार आहे, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून मोठं मीठ घेतलंय मी इथे, जाड मीठ, टेस्ट छान येते त्याने मटणाला। आता हे सर्व एकत्र मिक्स करायचं, हळद मीठ चांगलं लावून घ्यायचं पीसीसला आणि जास्तीत जास्त 1 तास किंवा 1/2 तास मॅरिनेट करून ठेवायचं। त्यामुळे मटण मीठ लावल्यामुळे मटण शिजतं देखील लवकर आणि टेस्ट देखील छान येते हळद मीठ लावल्यामुळे मटणाला। समस्त सर्वकडे लावून घ्यायचं। आता मी हे 1/2 तास ठेवून देते मॅरिनेट करायला, असंच झाकून ठेवून देते। मी मटण 1 तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवलेलं हळद मीठ लावून। आता आपण हे शिजवून घेऊया फोडणी देऊन कांद्याची। मी स्टीलचा टोप ठेवला गॅसवर, गॅस ऑन केलेला आणि त्याच्यात तेल घातलेलं, तेल गरम झालंय। आता मी त्याच्यामध्ये 2 तमालपत्र घालणार आहे। आणि 1 कांदा उभा चिरून घेतला, तो घालते। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा, 2 मिनिटं चांगला कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया तेलात। कांदा आपला चांगला तेलात लालसर भाजून झालाय। आता त्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं मटण घालते। आता काय करायचं, पकडणी असं हलवत राहायचं, खाली वर वर खाली असं उचलून टोप उचलायचं आणि असं मिक्स करायचं चांगलं। स्पून पेक्षा असं मिक्स केलेलं चांगलं चव येते। आता मी यावर ताट ठेवणार, ताटावर पाणी घालणार आणि वरचं पाणी गरम झाल्यावर तेच मटणामध्ये टाकायचं। असं 2 वेळा करून मग ते कुकरमध्ये 8 शिट्ट्या करून घेणार। 4 मिनिटं झाली आहेत, मी वरचं गरम पाणी मटणात घालते। खालची साईड वरती करते आणि वरची साईड खाली करते। आता मी हे कुकरमध्ये 8 शिट्ट्या करून शिजवून घेते। मी इथे 1/2 वाटी ओला नारळ खोवून घेतलाय आणि 1/2 वाटीच्या पण पेक्षा 1/2 सुकं खोबरं, छोटा तुकडा सुकं खोबरं काप केले आणि 3 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत। आता आपण हे सर्व तेलात भाजून त्याची पेस्ट करणार आहोत, वाटप करणार आहोत। त्याचा ओलं खोबरं आणि सुकं खोबरं भाजायचं त्याचं आणि नंतर कांदा तेलात भाजून मग ते एकत्र वाटण करून घेते। इथे आपलं सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि कांदा
भाजून मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे, थोडंसं पाणी घालून, आणि 3 टीस्पून लसूणची पेस्ट केली आहे मी इथे, 3 टीस्पून अद्रकची पेस्ट केली आहे, हे सर्व वेगवेगळ्या केल्यात मी, आणि एक वाटी कोथिंबीर पेस्ट केली आहे मिक्सरमधून, पाणी घालून थोडंसं आपण ते वाटून घ्यायचं. हे सर्व मी एकत्र नाही केलं, वेगवेगळी लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे, आणि इथे आपलं मटण मस्त कुकरमध्ये शिजून रेडी झालेलं आहे. आता आपण मटण सुका आणि मटण रस्सा करूया. मी गॅसवर मातीची कढई ठेवली आहे, तेल घातलंय आणि गॅस पण पेटवलाय. तेल आपलं गरम झालंय. आता यामध्ये आपण लसूणची पेस्ट घालणार आहोत, 3 टीस्पून आहे ही. तेलात थोडं लसूण परतायचं. त्यामुळे आपला फोडणीला मस्त सुगंध येतो. त्यानंतर मी 3 टीस्पून आलं पेस्ट घालते, अद्रक आपण जे बारीक केलं होतं अद्रकची पेस्ट घालते. दोन मिनटं तेलात परतायचं, म्हणजे त्याचा कच्चा जो वास असतो तो निघून जातो. आता यामध्ये मी एक वाटी कोथिंबीरची पेस्ट घालते, फक्त कोथिंबीरची पेस्ट आहे, पाणी थोडंसं घालून आपण मिक्सरमधून काढली होती. एकत्र परतायचं तिला. हाफ टीस्पून हळद घालते, घरची आहे, घरी बनवली आहे. टू टीस्पून घरची मिरची पावडर घालते, घरगुती मिरची पावडर आहे आपली. आता मी हा एक मोठा चमचा भरून घरगुती कांदा लसूण मसाला जो मी बनवलाय तो घालते.
मटणाचा रस्सा किंवा सुकं असेल झणझणीत जरा तिखट तर छान लागतं. त्यामुळे मी मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला घातलेला आहे आपला. तेलात चांगलं एकजीव करायचं, परतायचं सर्व मसाले. गॅस स्लो ठेवलाय, मसाले करपतील नाही तर. आपण मटण मॅरिनेट करताना 1 टीस्पून मीठ टाकलं होतं मोठं. आता मी 1/2 टीस्पून मोठं मीठ घालते याच्या, म्हणजे आपल्या वाटणाला पण चव छान येते. आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया. चांगलं तेलात परतायचं, एकजीव करायचं. मातीची भांडी हाताने धरली तरी ती गरम लागत नाही, वैशिष्ट्य आहे त्याचं. चांगलं एकजू 3-4 मिनिट तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया मस्त तेलात. मसाला चांगला शिजला पाहिजे आपला, तेल सुटेपर्यंत आपण भाजायचा तो. एक 3-4 मिनिट मी तेलात सर्व वाटण भाजलंय. आता यामध्ये 1 टीस्पून भरून घरी बनवलेली गरम मसाला पावडर टाकते मी. गरम मसाला वरतून टाकला की मस्त सुगंध येतो. थोडासा एकत्र एकजीव करायचा सर्व मसाला. तुमच्याकडे जर गरम मसाला पावडर नसेल तर तुम्ही मटण मसाला वरतून टाकला तरी सुद्धा चालेल, जो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. आता यामध्ये मी आपण मटण शिजवलेलं जे पाणी आहे ते टाकते, मटणाचं पाणी घालते. जर खाली लागला असेल तर सगळं एकत्र हे होतं, मिक्स होतो मसाला मस्त. मसाल्याला टेस्ट देखील छान येते त्यामुळे. आपला मसाला रेडी झालेला आहे. आता मी यातला 1/2 मसाला काढून घेते, आपल्याला रस्स्यासाठी लागेल. जेवढा थिकनेस हवाय तेवढा तुम्ही वाटप काढू शकता.
आणि आता मी याच्यामध्ये मटण सुक करणार आहे, त्यासाठी मी त्यामध्ये मसाल्यामध्ये से मटणाचे पीस ऍड करते जे आपण शिजून घेतले होते. मस्त एकत्र मसाला लावायचा त्याला. चाप कलेजी त्यामुळे मटण सुका खूप छान लागतो. नळी खूप जणांना आवडते. नळी चाप शक्यतो हाडं असणारेच पीसेस घ्यायचे, त्याच्यामुळे ग्रेव्ही चांगली होते. हाडांमध्ये कॅल्शियम खूप असतं, त्यामुळे कॅल्शियम भरपूर भेटतं आपल्याला. मी थोडे पीस मटण रस्स्यासाठी देखील ठेवले. हे सर्व एकत्र मिक्स करायचं. मस्त सुगंध दरवळत. आपलं मटण सुक्का रेडी झालाय. आता मी रस्सा करून दाखवते. गॅसवर मातीचा टोप ठेवलाय आपण आणि तेल घातलंय त्याच्यात. 1 टीस्पूनच घातलंय, जास्त नाही घातलंय. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये आपलं जे मटण शिजवलेलं पाणी होतं ते घालणार आहोत. आणि मटणचे काही पीस ठेवलेले पिवळं पाणी मिठाचं, आणि त्यामध्ये हे वाटप घालणार आहे जे आपण आता बाजूला काढलं होतं. एकत्र मिक्स करायचं. आता यामध्ये गरम पाणी जेवढं हवं तेवढं तुम्ही घाला. थोडस गरम पाणी ऍड करावं लागेल, जास्त नाही करायचं. आणि एक कड येऊन द्यायचा की आपला मटण रस्सा देखील रेडीज होईल. आता मी याला उकळून देते, असंच झाकण नाही ठेवत. आपल्या मटणाच्या रस्स्याला मस्त उकळी आली आहे. मी गॅस बंद करते. आपलं टेस्टी असं मटण सुका रेडी झालंय. हा मस्तच. आणि इकडे झणझणीत असं तर्रीदार मटण रस्सा रेडी आहे. आणि इकडे आपल्या लाडक्या प्रिन्सचा पाया सूप रेडी आहे. प्रिन्सला सूप फार आवडतं, पाया सूप. आपली झणझणीत अशी टेस्टी मटण थाळी रेडी झाली आहे. या तुम्ही पण जेवायला. प्रिन्सची गंमत बघा. प्रिन्स ये सूप प्याला. सिट, पहिले सिट. शेक हँड, शेक हँड, शेक हँड दे. पहिले शेक हँड दे. शेक हँड वर कर. शेक हँड, शेक हँड, शेक हँड दे, मग देणार. फ्रेंड्स चला सूप प्याला. या या या.
प्रिंसला आमच्या सूप खूप आवडतं, मटण सूप. प्रिन्स, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. ज्योत्स्ना खानविलकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.